आज आपण एकदम पौष्टिक टेस्टी आणि दहा मिनटांमध्ये होणारा पॅन कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील हा पॅन केक गरमागरम खाण्यासाठी एकदम टेस्टी असा लागतो चला तर मग ही रेसिपी कशी बनवली आहे ते पाहूयात पॅन केक बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा कप स्वच्छ चाळून घेतलेला रवा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला फक्त मीठच यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा कप रव्यासाठी अर्धा कप बेसनपीठ घ्यायचं आहे हे बेसनपीठसुद्धा स्वच्छ चाळून घेतलेले आहे रवा मीठ आणि बेसनपीठ चांगले एकजीव करून घेऊयात आणि हे सगळे मिश्रण चांगले मिसळले गेले की यामध्ये पाव कप फ्रेश दही घालायचं आहे आणि दहीसुद्धा यामध्ये चांगले मिसळून घ्यायचं आहे या पिठामध्ये दही चांगले मिसळले गेले पाहिजे दही चांगले मिसळले गेले की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचे छान मिश्रण करून घेऊयात या पिठामध्ये पाणी घालताना थोडे थोडे करून घाला एकदाच पाणी घालू नका असे केल्यामुळे या पिठामध्ये एकही गाठ राहत नाही तर आता आपले मिश्रण तयार झालेले आहे या मिश्रणामध्ये काही भाज्या घालणार आहोत तर सुरुवातीला पाव कप किसून घेतलेला दुधी भोपळा घालायचा आहे आणि दुधी भोपळा यामध्ये व्यवस्थित असा मिसळून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये पाव कप किसून घेतलेले गाजर घालूयात पाव कप बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा गा आहे यानंतर एक इंच आल्याचा किस आणि दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे एक परत एकदा या भाज्या व्यवस्थित अशा मिसळून घेऊयात जर तुम्हाला यापेक्षा दुसऱ्या वेगळ्या भाज्या आवडत असतील तर त्या तुम्ही घालू शकतात आता आपले मिश्रण व्यवस्थित असे मिसळले गेले आहे हे मिश्रण मिसळले गेले की यामध्ये एक मोठे बटाटे शिजून अशा प्रकारे त्याला पण किसून घेतलेले आहे हे बटाटेसुद्धा छान मिसळून घेऊयात बटाट्यामुळे या पॅनकेकची चव एकदम टेस्टी अशी लागते जर तुम्ही हा पॅनकेक एक वेळ केला तर तो तुम्ही नेहमी नेहमी कराल आता हे मिश्रण छान व्यवस्थित असे मिसळले गेले आहे या मिश्रणावरती दहा ते बारा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे यातला रवा चांगला फुगला जातो आणि भाज्यासुद्धा छान मुरल्या जातात तर आता आपले बारा मिनिट झालेले आहेत आता यामध्ये एक चमचा जिरेची पूड घालायची आहे सोबतच पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा घालून याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे सोडा लवकर ॲक्टिवेट होतो परत एकदा एक या मिश्रणाला चांगले एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून जिऱ्याची पूड आणि खाण्याचा सोडा या मिश्रणामध्ये छान मिसळला जाईल जर तुम्हाला थोडेफार मिश्रण घट्ट वाटत असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये थोडेसे पाणी घालू शकतात तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता आपण याचा पॅन केक तयार करूयात पॅन केक तयार करण्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातले तेल चांगले गरम झाले की याच्यावरती थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की याच्यावरती आपण तयार करून घेतलेले जे मिश्रण होते ते घालायचंय आहे साधारण एक चमचा मिश्रण घेऊन पॅनवरती पसरून घ्यायचंय इथे तुम्ही पाहू शकतात की एकदम हलक्या हाताने हे मिश्रण पसरून घ्या जेवढा मोठा किंवा छोटा पॅन तुम्हाला पाहिजे असेल तितकं हे तुम्ही मिश्रण पसरू शकता मिश्रण पसरून झाले की गॅसची फ्लेम एकदम मंद आचेवर ठेवा तर आता आपल्याला दोन मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे थे। दोन मिनिट झाल्यानंतर या पॅनकेकची वरची बाजू पूर्णपणे ड्राय होते आता याच्यावरती एक चमचा तेल घालूयात आणि हा पॅनकेक पलटून घ्यायचा आहे पलटून घेतल्यानंतर खालच्या बाजूनीसुद्धा दोन मिनिट हा पॅनकेक भाजून घ्या तर तुम्ही हा पॅनकेक मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या घाई घरबडीत बनवू शकता हा पॅनकेक भाज्या घातल्यामुळे टेस्टी आणि पौष्टिक तर होणारच आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत